मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कर्मचाऱ्यांसाठी एक खुश खबर आणलेली आहे. सरकारने एक मोठी घोषणा केलेली आहे. नेमकी कोणती मोठी घोषणा केलेली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी आपणास विनंती राहील की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया सविस्तर. सरकारने कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांची घरे बनवण्यासाठी बिल्डिंग ॲडव्हान्स म्हणजेच SBA म्हणजेच बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील व्याजदर 7.9% 7.1% करण्यात आला आहे. त्यासाठी शासनाला कार्यालयीन निवेदनही दिले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. या निर्णयाअंतर्गत 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत सरकारने कर्मचाऱ्यांना घर बांधण्यासाठी घरे खरेदी करण्यासाठी बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी दिलेला ॲडव्हान्स व्याजदरात 80 बेसिक पॉईंटची वाढ केली आहे. घर किंवा फ्लॅट म्हणजे 0.8% कपात झाली आहे. म्हणजेच आता कर्मचाऱ्यांची स्वतःच्या घराचे स्वप्न आणखी सोपे होणार आहे. कर्मचारी आता 31 मार्च 2023 पर्यंत याचा लाभ घेऊ शकतात. तुम्हाला कोणत्या दराने ॲडव्हान्स रक्कम मिळेल? गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने कार्यालयीन ज्ञापन जारी केले असून ॲडव्हान्स व्याजदरात कपात करण्याबाबत माहिती दिली आहे. सरकारच्या या घोषणेनंतर कर्मचारी आता 31 मार्च 2023 पर्यंत वार्षिक 7.1% दराने ॲडव्हान्स रक्कम घेऊ शकतात, जे पूर्वी 7.9% दराने होते. किती ॲडव्हान्स घेऊ शकता तुम्ही पहा. आम्ही तुम्हाला सांगतो की सरकारने दिलेल्या विशेष सुविधेअंतर्गत केंद्रीय कर्मचारी यांच्या मूळ वेतनानुसार 34 महिन्यापर्यंत किंवा कमाल 25 लाख रुपयापर्यंत दोन प्रकारे ॲडव्हान्स घेऊ शकतात. तसेच घराची किंमत किंवा त्याची भरण्याची क्षमता यापैकी जी रक्कम कर्मचाऱ्यांसाठी कमी असेल ती रक्कम ॲडव्हान्स म्हणून घेतली जाऊ शकते. SBA म्हणजे काय? विशेष म्हणजे केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना हाऊस बिल्डिंग ॲडव्हान्स देते. यामध्ये कर्मचारी स्वतःच्या किंवा पत्नीच्या फ्लॅटवर घर बांधण्यासाठी ॲडव्हान्स रक्कम घेऊ शकतो. ही योजना 1 ऑक्टोबर 2020 पासून सुरू करण्यात आली होती आणि या अंतर्गत 31 मार्च 2023 पर्यंत केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना 7.1% व्याज दराने घर बांधण्यासाठी ॲडव्हान्स देते. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.